पुणे मध्ये नुकतेच ओला स्कूटर ने पेट घेतला आहे नुसतं पेट घेतला नाही तर गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली आहे बरेच लोक ओला स्कूटर कडे एक रिलायबल आणि प्रीमियम प्लस सेफ प्रोडक्ट म्हणून पाहत होते पण गाडी जळाल्यावर मात्र अनेकांचा विश्वास उडाला असेल दोन हजार बावीस मध्ये आपण इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवातच केली आहे एकीकडे भारत सरकार दोन हजार वीस पर्यंत पासष्ट टक्के वाहन ही इलेक्ट्रिक असावी यासाठी धोरण आखत आहे आणि एकीकडे असे काही घडले तर इव्हीचे भविष्य धोक्यात येईल आणि सरकारच्या धोरणाचं काय आज आपण ओला स्कूटर जळाली यामागची कारण आणि तुम्ही तुमचे वाहन कसे सेफ ठेवू शकता याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुमचे स्वागत करतो ऑटो हेल्पर मराठी या आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनेलवर काही दिवसांपूर्वीच मी इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याची प्रमुख कारणं यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवला होता तसेच लॉंग टर्म साठी एक इलेक्ट्रिक वाहन घ्यायचं असेल तर कोणत्या गोष्टी तपासायला हव्या याचा सुद्धा तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल या दोन्ही व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी मांडल्या आहेत आता मूळ मुद्द्यावर येऊया पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे ओला एस वन प्रो या मॉडेलने पेट घेतला आपल्या कष्टाचे एक ते दीड लाख रुपये खर्च करून सहा महिने वेट करून गाडीचे हे हाल होणार असतील तर काय उपयोग गाडी घेऊन मान्य आहे की इन्शुरन्समुळे गाडी नवीन मिळेल पण तो मालक परत त्या गाडीवर तेवढा विश्वास ठेवेल म्हणूनच ओलाने या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करून ग्राहकांना प्रॉब्लेम सांगून टाका घटनेची गांभीर्याने दखल घेत कंपनीने ऑफिशियल ट्विटर हँडल वर इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्याचे ट्विट देखील केले आहे पुढे बघूया याचे काय होते मी तुम्हाला याचे अपडेट देतच राहील आता आपण जाणून घेऊया की ओला स्कूटर म्हणजेच ओला एस वन प्रो ही स्कूटर जळण्यामागं नक्की काय कारण असू शकतील इलेक्ट्रिक वाहन म्हटलं की त्यात सर्वात सेन्सेटिव्ह पण महत्वाचा भाग असतो आणि तो, तो म्हणजे बॅटरी गाडीची बॅटरी ही अनेक सेल्स पासून तसेच केमिकली तयार केलेली असते सेल सेट करताना त्यामध्ये गॅप असतो त्याच सोबत सर्व बॅटरीचे संतुलन राहावे आणि योग्यपणे चार्ज आणि डिस्चार्ज व्हावी यासाठी बीएमएस म्हणजेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम दिले गेलेले असते जर तो काही कारणांमुळे गडबडला तर बॅटरी ओव्हरचार्ज होऊ शकते आणि अपघात घडू शकतो ओलाच्या अनेक ग्राहकांनी तसेच युट्यूब क्रिएटर्सने ओला स्कूटर ओव्हर हिट होत असल्याचे कंपनीला वारंवार सांगितले होते ओला स्कूटरच्या दोन्ही मॉडेलमध्ये कुलिंग सिस्टीमचा इश्यू आहे त्यामुळे बॅटरीचे तापमान वाढते आहे जर बॅटरीमध्ये तापमान वाढले तर साहजिक ती पेट घेते कंपनीने हिटिंगचे इश्यू असणाऱ्या सर्व गाड्या रिकॉल करून दुरुस्त करून द्याव्यात म्हणजेच असा काही अपघात परत घडणार नाही सध्या उन्हाळ्यामुळे तापमान कमालीचे वाढले आहे आणि याचा परिणाम देखील बॅटरीवर हो होत असतो जर गाडी उन्हात पार्क केली तर बॅटरी हिट होऊन गॅसने ती फुटू शकते जळू शकते गाडीमध्ये काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असू शकतात एखाद्या एम्प्लॉई कडून गडबड झालेली असू शकते किंवा कंपनीने ज्या बॅटरी बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे त्याच्याकडून देखील काही गडबड होऊ शकते हे झाले अंदाज पण नक्की ओला स्कूटरमध्ये काय गडबड झाली किंवा त्या ग्राहकाकडून काही अनावधानाने काही चूक झाली का हे चौकशी नंतर कळलेच आता जाणून घेऊ की गाडीमध्ये आग लागू नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो तर ती कधीच ओव्हरचार्ज करू नका म्हणजे चार्जला लावून ती रात्रभर ठेवू नका बॅटरी इंडिकेटर शंभर टक्के झाला की प्लग रिमूव्ह करा जर तुम्हाला काही कारणास्तव रात्रीची गाडी चार्जला लावायची असेल तर हे डिव्हाइस जे तुम्हाला दिसते स्क्रीनवरती ते घ्या जेणेकरून तुम्ही याला टायमिंग सेट करून चार्जर वेळेवरती बंद करू शकता त्यामुळे ओव्हरचार्ज पासून बॅटरीचे संरक्षण होईल खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळेल दुसरी गोष्ट अशी की आता वातावरणात गर्मी वाढत आहे आणि अशा वेळेस इलेक्ट्रिक वाहन नेहमीच सावलीत पार्क करा त्यामुळे बॅटरीचे तापमान संतुलित राहील आणि असा काही इशू येणार नाही जर तुम्ही एखादी चायना मेड किंवा पुअर थर्मल मॅनेजमेंट असणारी गाडी वापरत आहात तर ती गाडी लॉंग जर्नीसाठी वापरू नका शॉर्ट डिस्टन्ससाठी त्याचा यूज करा मी नेहमीच सांगत असतो की गाडी घेताना चांगली बॅटरी थर्मल सिस्टीम असणारी गाडी घ्या म्हणजे असे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही ओला स्कूटरसाठी योग्य पर्याय काय आहेत हे आता आपण जाणून घेऊ ओला स्कूटरने पेट घेतल्याने तुम्हाला गाडीबद्दल शंका आले असेल तर तुम्ही बजाज चेतक टी व्ही एस क्यूब एथर फोर फिफ्टी एक्स या कंपन्यांच्या गाड्यांचा पर्याय निवडू शकता पण ओलासुद्धा एक चांगला ब्रँड आहे आणि आपण सॅमसंग वन प्लस एम आय इव्हन ॲपलच्या फोन्सच्या बॅटरीमध्ये आग लागल्याचे पाहिले आहे त्यामुळे लाखोत एखाद्या गाडीला प्रॉब्लेम येऊ शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच यूट्यूब चॅनलला आपल्या ऑटो हेल्पर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र